हा मी एक छोटा व्हिडिओ बनवला आहे काल ऑलिम्पिकचा. लंडन 2012 ऑलिम्पिकचा पहिला दिवस होता आणि मी एक दिवस आधीच लंडनमध्ये जाऊन स्वप्नांच्या घरी राहिलो होतो आणि काल सकाळी स्ट्रॅटफर्डला गेलो जिथे ऑलिम्पिक पार्क्स आहे. माझ्याकडे बास्केटबॉलचं तिकीट होतं आणि ही काही फोटो आहेत. स्ट्रॅटफर्ड स्टेशन इस्ट लंडनमध्ये आहे जिथे पूर्वी आम्ही राहायचो. पण त्याचा पूर्ण काया पालट करून टाकला आहे. नवीन सजावट केलेली आहे रस्त्यांवरती, स्क्वेअरवरती, चौकामध्ये आणि ब्रिज आणि बरेचसे नवीन शॉपिंग सेंटर्स आजूबाजूला उघडले आहेत. हा ब्रिज जो आहे तो पार करावा लागतो कारण मध्ये रेल्वे लाईन नदी आहे ती क्रॉस करून ऑलिम्पिक पार्कमध्ये जाण्याचा रस्ता आहे. या ब्रिजच्या दोन्ही बाजूला बरेच मोठे मोठे बॅनर्स आणि तुम्ही काही लोक परत चालले आहेत ऑलिम्पिक पार्क आणि शॉपिंग सेंटरमधून स्टेशनकडे आणि हिल स्टेशनकडून पार्ककडे जाणारी आहे. हे मोठं बिल्डिंग जी मागे दिसते आणि ॲडव्हर्टाईजमेंट्स शॉपिंग मॉल आहे जो 2-3 वर्षापूर्वी चालू केला आहे. आपल्याकडे जसे मोठे मॉल असतात तसे मोठं शॉपिंग सेंटर आहे आणि हे शॉपिंग सेंटर मधूनच रस्ता ऑलिम्पिककडे जातो आणि हा जो माणूस इथे अनाऊन्स करतो आहे असे बरेच लोक व्हॉलंटियर्स लोकांना डायरेक्शन देण्यासाठी त्यांनी ठेवले होते. ही ज्या रांगा लागलेल्या आहेत एंट्रीसाठी ऑलिम्पिक पार्कमध्ये आणि जे टेंट्स दिसत आहेत बाजूला त्याच्यामध्ये सिक्युरिटी आहे. मिलिटरी चे लोक तिथे आहेत आणि जसं एअरपोर्टवरती सिक्युरिटी होते तशी सिक्युरिटी चेक केली जाते. आतमध्ये एंट्रन्स घेतला की ऑलिम्पिक पार्क जे खूप 3 ते 4 मैल एरिया आहे. माझ्या मागे जे दिसते ते मेन ऑलिम्पिक स्टेडियम. अजून 4 ते 5 अशा बिल्डिंग्स आहेत. बास्केटबॉलसाठी एक सेपरेट बिल्डिंग आहे, बास्केटबॉल एरिना म्हणतात त्याला. ॲक्वॅटिक सेंटर आहे जे दिसते लेफ्ट साईडला ती बिल्डिंग. त्याच्यामध्ये स्विमिंग डायविंगचे गेम्स होणार आहेत आणि हँडबॉल हॉकीसाठी रिव्हर बँक एरिना नावाचं एक हॉकीसाठी सेपरेट स्टेडियम आहे. मागे जो टॉवर दिसतोय तो मित्तल ऑर्बिट असं त्याला नाव दिलेलं आहे. मित्तल एवढ्यासाठी की इथे एक मोठे इंडियन इंडस्ट्रियलिस्ट आहेत. UKमध्ये त्यांचे खूप मोठे बिझनेसेस आहेत. त्यांनी करोडो रुपये पाऊंड्स ह्याला डोनेशन दिलं जेव्हा पण हा टॉवर स्टीलचा टॉवर बांधला गेला. त्याला पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी आणि वरती एक रूम आहे जिथून लंडनचं दृश्य बघायला मिळतं. आणि हे जे मेन ऑलिम्पिक पार्क आहे त्याच्या बाहेर बरीच फुलझाडं लावलेली आहेत जे दिसत आहेत फोटोमध्ये. आणि दिवस खूप छान होता, ऊन पडलं होतं, बिलकुल पाऊस आला नाही दिवसभर, थोडे ढग होते पण फोटो चांगले निघाले. त्यामुळे बरेचसे लोक वेगवेगळ्या देशातून आलेले आहेत आणि ओव्हरऑल कुठे पोलीसमन सिक्युरिटी बंदोबस्त दिसत नव्हता त्यामुळे लोक एकदम फ्रीली वावरत होते. खूप मोठा एरिया आहे, त्याच्यामधून नदी एक पार्क नदी रिव्हर ली तिचं नाव आहे या ऑलिम्पिक पार्कमधूनच जाते. त्यामुळे बऱ्याच वेळा ती नदी क्रॉस करावी लागते. छोटे छोटे ब्रिज आहेत त्याच्यावरती. आणि मी जिथे जाणार होतो बास्केटबॉल बघायला तो एरिया एंट्रीपासून जवळजवळ 1.5 ते 2 मैल मला ऑलमोस्ट अर्धा पाऊण तास चालत जायला तिकडे लागला. ज्या लोकांना चालता येत नाही त्याच्यासाठी बसेसची सोय आहे आणि छोट्या छोट्या रिक्षा टाईप्स गाड्या असतात ज्या लोकांना घेऊन जातात त्यांच्या स्टेडियमपर्यंत. मागे जी व्हाईट बिल्डिंग दिसते ती बास्केटबॉलसाठी आहे. हा एक मोठा स्क्रीन लावलेला आहे. ज्या लोकांना स्टेडियममध्ये तिकीट नसेल त्यांना फक्त ऑलिम्पिक पार्कचं तिकीट पण मिळतं, तुम्ही तिथे डोंगरावरती बसून ती मॅच बघू शकता. ही जी बिल्डिंग मागे आपल्या मुंबईसारखे अपार्टमेंट्स दिसत आहेत तिथे ॲथलीट्स राहतात. तर वेगवेगळ्या देशातून जे ॲथलीट्स आले आहेत त्यांची राहायची सोय त्या अपार्टमेंट्समध्ये केलेली आहे. त्याला ऑलिम्पिक व्हिलेज म्हणतात.
जागोजागी ही जी छान बिल्डिंग आहे, त्याला म्हणतात वेलोड्रोम. त्यामध्ये सायक्लिंग ट्रॅक्स आहे आणि ही बिल्डिंग आहे ती बास्केटबॉल स्टेडियम आहे. ज्याच्याकडे माझ्याकडे तिकीट होतं कालचं, एकच तिकीट असल्यामुळे लक्ष्मी आणि आदिला आणू शकलो नाही. इथे एंट्री तिकीट चेक केलं जातं, खूप गर्दी होती. आणि हे जे स्टेडियमचं दर त्या स्टेडियमला 10 ते 12 गेट्स होते, तर माझा यू नंबरचा गेट होता. मॅच सुरू व्हायच्या आधी अर्धा पाऊण तास पोहोचला असल्यामुळे हे जे फोटो जास्त गर्दी दिसत नाही आहे. तर एवढं मोठं स्टेडियम आहे, मध्ये सेंटरमध्ये बास्केटबॉलचं कोर्ट दिसत आहे, 4 ते 5 मोठे मोठे व्हिडिओ स्क्रीन्स चारही कॉर्नरमध्ये लावले होते आणि मोठे मोठे स्पीकर्स आतमध्ये लावले होते. म्युझिक आणि शोज, गेम चालू असताना पण आणि गेम चालू व्हायच्या आधी बरेचसे डान्स शोज त्यांनी ऑर्गनाईज केले होते. एक एंटरटेनर अनाउन्सर होता जो लोकांना चिअर करत होता. पहिली मॅच जी आहे ती सेकंड मॅच अमेरिका आणि युक्रेनची होती. फार छान मॅच होती. अमेरिका नंबर 1 टीम आहे जगामध्ये. स्त्रियांची बास्केटबॉल मॅच होती. USA फायनली हा माझा लास्ट व्हिडिओ आहे. यानंतर माझा आयफोनची बॅटरी संपली, त्याच्यामुळे जास्त फोटो आणि व्हिडिओ काढू शकतो.